तेव्हा तुम्ही एका कम्प्युटरची फाईल जेव्हा दुसऱ्या कम्प्युटरमध्ये थ्री डी डिझायनिंग फाईल जर तुम्हाला घेऊन जायची असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉपी करून ती फाईल नाही घेऊन जाऊ शकत मध्ये दुसऱ्या कम्प्युटरमध्ये घेऊन जाता तर तिथं ती फाईल ओपन तर होते पण त्याचे जे रंग वगैरे किंवा टेक्चर्स वगैरे जे दिलेले आहेत ते तुम्हाला तिथं दिसणारच नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल यामध्ये तेच आपण पाहणार आहोत की तुम्हाला थ्री डी एस मॅक्सची थ्री डी फाईल जर दुसऱ्या कम्प्युटरमध्ये कॉपी करून घेऊन जायची असेल आणि त्यामध्ये ती प्रॉपर ओपन करायची असेल तर यामध्ये तुम्हाला करायचं असं आहे फाईल मेन्यूमध्ये मध्ये जायचं आहे आणि ही ॲच यू कशासाठी असतं की तुम्हाला ही फाईल झिप करून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यासाठी फाईल मेन्यू आणि मध्ये क्लिक करून तुम्हाला त्या फाईलला नाव द्यायचं आहे थ्री डी एस फाईल मी सपोज यामध्ये एक फोल्डर निवडलं आणि थ्री डी फाईल असं नाव दिलं तर ही फाईल ऑटोमॅटिकली त्याचा टाईप झीप येणार पहा झीपचं तुम्ही फॉर्मॅट पण खाली चेंज करू शकता मी झीप फॉर्मॅट ऑलरेडी इथं आहे आणि मी याला इथं सेव्ह केले तर ही फाईल झीपमध्ये सेव्ह होईल आणि दुसऱ्या कम्प्युटरमध्ये ओपन करायची असेल तर ती कशी करणार आहोत हे पण आपण आज पाहणार आहोत यासाठी इथं मी एक नवीन फाईल घेतोय न्यू म्हणून आता सपोज मी दुसऱ्या कम्प्युटर्समध्ये आलो आहे आणि मला ती फाईल जी मी कॉपी केलेली आहे ही झीप फाईल ही जी फाईल आहे झीपची जी आपण कॉपी केलेली आहे ती फाईल आपल्याला दुसऱ्या कम्प्युटरमध्ये जर ओपन करायची असेल तर काय करावं लागेल यासाठी प्रॉपर तुम्हाला त्या फाइल फाईलला जर तुम्ही जर ऑनलाईन जरी डाउनलोड केली तरी तुम्हाला किंवा तुम्ही जर कुणाला मेल जरी केली झीप फाईल आणि तुम्ही जर डाउनलोड केली तर या फाईलला राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट हिअर या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे आणि ही फाईल इथं एक्स्ट्रॅक्ट होईल पहा एक्स्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर ह्या फाईलचा इथं पात सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला हा आणि कॉपी करायचा आहे आणि ह्यामध्ये ज्या टेक्चर्स आहेत ह्या टेक्चर्स तुम्हाला तिथं लावायचे आहेत तर सर्वात पहिले हा जो पात आहे तो मी कॉपी केलाय आणि कशात गेलोय थ्री डी मॅक्स मध्ये इथं आल्याच्या नंतर मी फाईल मेन्यू मध्ये आलोय आणि इथं आल्याच्या नंतर इथं इम्पुट या ऑप्शनवर क्लिक करून मर्ज या ऑप्शनवर क्लिक केलंय आणि इथं ती फाईल पेस्ट करून ओपन केली पहा ओपन झाल्याच्या नंतर त्या फाईलवर जाऊन तुम्हाला ही फाईल ओपन करायची आहे आणि इथं ऑल फाईलवर क्लिक करून ओपन करायची आहे तर ती फाईल तुम्हाला ओपन झालेली दिसेल पहा यामध्ये जर काही टेक्चर किंवा इमेज तुम्हाला जर यामध्ये दिसत नसेल तर काय करायचं आहे तुम्हाला फाईल मेन्यूमध्ये जाऊन तुम्हाला रेफरन्स या ऑप्ज ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला इथं ॲसेट ट्रॅकिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्ही कीबोर्डवर शिफ्ट टीसुद्धा प्रेस करू शकता या ऑप्शनसाठी मी इथं आल्याच्या नंतर इथं रिफ्रेश या ऑप्शनवर क्लिक करतोय माझ्या सगळ्या फाईल इथं ओके okay आहेत पहा जर ओके नसेल तर या फाईलला इथं सिलेक्ट करून मी इथं राईट क्लिक केला असता असं सेट पात आणि इथं तो पात इथं पेस्ट केला असता आणि ओपन केला असता मला समजलं नसेल तर कमेंटमध्ये टाका आणि आवडलं असेल लेक्चर तर लाईक करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता समोरचे जे मधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता थँक्यू